स्पायरल बाइंडिंगच्या वायरबरोबर देखील खूप धमाल करता येते. आपल्याला बाइंडिंग वायरबरोबर सेफ्टी पिना, काही गोंद, कॉपर वायर व मणी पाहिजेत. स्पायरल बाइंडिंग वायर घेतली, मग कॉपर वायर जर का एका लूपच्या आकारात फिरवली आणि दोन मणी लावले, तर मग स्पायरल बाइंडिंग वायरमध्ये हा लूप घालून आपल्याला एक छान गंमत बघता येऊ शकते. वायर जेव्हा आपण ताणून धरतो तेव्हा हा लूप गोल 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 फिरत खालती येतो आणि हे मणी देखील फार सुंदर दिसतात. कॉपर वायरच्या ऐवजी जर का आपण दोन सेफ्टी पिना घेतल्या व अशा प्रकारे चिकटवल्या रबर ग्लूनी की त्यांची दोन छिद्र एकमेकांवर बरोबर आले, तर एक वेगळी मजा आपल्याला करता येऊ शकते. ही सेफ्टी पिनांची जोडी आपण स्पायरल बाइंडिंग वायरमध्ये घालून परत फिरवू शकतो. बघा कशी. सेफ्टी पिना अजून सुंदर जर का आपल्याला बनवायच्या असतील तर त्यांच्या टोकांना आपण वेगवेगळ्या रंगांच्या सेलोटेप लावू शकतो. लाल, पिवळी, हिरवी, निळी, काळी, तुमच्या आवडीचे रंग वापरा. मग ह्या सेफ्टी पिनांच्या जोड्या जर का आपण स्पायरल वायरमध्ये घातल्या तर मग काय मजा येते. ह्या तर फारच सुंदर दिसतात. ह्या गोल गोल फिरत वेगवेगळे रंग दाखवत खालती येतात. आणि या खेळण्याची सर्वात छान गोष्ट म्हणजे हे तुम्ही सारखं खेळू शकता. एकदा वरपासून खालती आलं की फक्त उलट फिरवायचं की परत सेफ्टी पिनावरनं खालती यायला लागणार. जवळ ना बघा कशा दिसतात त्या. हा बघा, आपल्याला खेळून देखील दाखवतोय कसं ते. या खेळण्याबरोबर आपण पाहिजे तितका वेळ खेळू शकतो, आपले हात दुखेपर्यंत देखील खेळू शकतो. बघायला तर फारच मजा येते. सेफ्टी पिनांच्या सारखंच जर का आपण एक सी डी घेतली आणि सी डी ह्या स्पायरल बाइंडिंग वायरमधनं घातली तर काय होतं बघूया. वर्ण सोडल्यावर ही सी डी तर घरंगळत खालती यायला लागते. उलट केल्यावर काय होतंय, ही घरंगळतच खालती येते. पण जर का सोडताना आपण ह्याला चक्कर दिली तर ही घरंगळत नाही, ही तर गोल गोल फिरत एकाच लेवलला खालती येते. वरतून बघा कसं दिसतंय ते. हे तर फारच छान आहे. ह्या दोघी देखील त्याच्याबरोबर खेळायला लागल्या आहेत.